बाणे तालुक्यातील वडगाव सावताळ येथील मोहनराव रोकडे परिवाराने माजी आमदार दिवंगत वसंतराव झावरे पाटील यांच्या विचाराने नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली असे गौरव उद्गार सुप्रसिद्ध पुरोहित प्रभाकर अण्णा कोळ यांनी काढले. वडगाव सावताळ येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते मोहन रोकडे व प्रगतशील शेतकरी शिवाजीराव रोकडे परिवाराच्या वतीने 2021 सालाच्या नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रभाकर अण्णा पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, हे राज्य हे मराठी माणसाचे राज्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दिनदर्शिकेला अत्यंत महत्व असते. त्यामध्ये असणारी माहिती दररोजच्या जीवनात उपयुक्त असते. त्या अनुषंगाने शेतकरी नोकरदार व सर्वसामान्याला ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल. यावेळी देवी भोईरे येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब बेलोटे चिंद्रपुरी युवा नेते मोहन रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. नगर जिल्ह्यातले सर्वांचे आवडते असणारे आणि प्रेरणास्थान असणारे कैलासवासी वसंतरावजी झावरे साहेब माजी आमदार ह्या तालुक्यामधून दोनदा तीनदा सर्व बहुमताने निवडून आलेले असे सर्वांचे आवडते आणि प्रेरणा देणारे या निमित्ताने आज कॅलेंडर आपल्या वडगावचे मोहनरावजी रोकडे यांचे मित्रमंडळ यांनी मित्रमंडळाच्या नावाने जे काही कॅलेंडर निर्माण केले छापलेले गे आहेत त्याचं जे काही त्यामध्ये माहिती असली पाहिजे ती शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे तिथी वार नक्षत्र आणि तारीख सर्वसामान्य लोकांना कॅलेंडर कळतं तारीख कळतात परंतु त्या कॅलेंडरमध्ये असणारी आपली मराठी जन्मभूमी ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रामध्ये धर्म जो आहे तो हिंदू आहे आणि हिंदू धर्माला शाश्वत जे आहे ते शालिवान शक आणि आपण तिथी वार नक्षत्र याप्रमाणे आपल्या सर्व जन्मापासून तर शेवटपर्यंत त्या नक्षत्रावर जन्मनक्षत्रावर आणि त्या नक्षत्रावर असलेली राशी यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं. त्या भवितव्याला प्रेरणा देणारं असे कॅलेंडर छापल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.